ठीक आहे, आपण असं करू, उद्या भेटल्यावर बोलू. हां चल बाय, उद्या भेटू. अरे मनोज इकडे. अरे अजून घरीच आहेस तू? मला वाटलं हा गेला केव्हाच ऑफिसला. झालाय थोडा उशीर, पण मी निघालोच आहे. चल निघतो. बर मला सांग कसं काय चाललंय तुझं? अरे हे फर्स्ट क्लास. म्हणजे कामाचा ताण नाही ना पडत आहे तुझ्यावर? नाही ताण कसला आहे. नाही कामाचा ताण पडला तर सांग मला, म्हणजे मग कसं. नाही मी सांगेन ना, मला काही प्रॉब्लेम असेल तर. चल बाय, येतो. मग जायचं राहुल भाऊजींकडे? गीता मी घेऊन जाते तुम्हाला, माझ्या बरोबर याल? गीता किती करतेस तू सर्वांसाठी? चला चला उठा, तुम्ही आधी तयार व्हा, आपण निघूया. काय वहिनींनो कुठे निघाला? रंजुताई गुड न्यूज आहे. गुड न्यूज कोणाची? आ आ आ रश्मी वहिनी, एवढ्या वर्षांनी दुसरा चान्स, ग्रेट आहे. अशी गुड न्यूज नाही हो, त्यासाठी वहिनींना तुमच्या भाऊरांकडे जायला तर पाहिजे. काय आहे गीता, हा काय प्रकार आहे? मी सांगते, जा जा तुम्ही आधी तयार व्हा. काय प्रकार आहे तो मी तुम्हाला सांगते. चला. मला वाटत आई बहुतेक ही रश्मीला तयार करून सोबतच घेऊन येणार आता. फार कोणी मुलगी आहे रे. कसं काय गीताला मध्यस्थी करणं जमताना मला काय कळत नाही, शब्दच कसे सुचतात. अरे मध्यस्थी करायला शब्द महत्वाचे नसतात, काही भाव महत्वाचा असतो. म्हणजे मध्यस्थी करणाऱ्याच्या डोळ्यात आपुलकीचा भाव दिसला ना की समोरचा मनुष्य काहीही बोलू शकत नाही बघ. आता रमेशला नाही का तिने जामिनावर सोडवून आणलं? मी एक शब्द सुद्धा बोलू शकले नाही तिला, कारण मला माहिती होतं ना की तिने निष्पाप भावनेनेच रमेशला सोडवून आणलेलं आहे. का रे बाहेर निघालास? हो काय बहुतेक आज माझ्या जागेचं फायनल होईल, बघूया. विठू माऊलीची इच्छा. पांडुरंग पांडुरंग. याच्या डोळ्यातले भाव सांगतायत, हा शुद्ध थापा मारतोय. पटेल साहेब घ्या. झालं का? हो बर घ्या बाबूराव, तुम्ही पण बघा वाचून. साहेबांनी कारण दाखवा नोटीस पाठवायला सांगितलं होतं लताबाईंना, तुम्ही पण मजकूर तपासून बघा. बरोबर आहे पाटील साहेब. बाबूराव आपलं काम एकदम शिस्तशीर रीतीप्रमाणे असत. आता लताबाई या नोटिशीला काय उत्तर पाठवतात ते बघायचं. त्याप्रमाणेच पार्टी मीटिंग मध्ये निर्णय होणार आहे, आणि तो निर्णय मात्र आपल्याला मान्य करावाच लागेल. आपण लताबाईंनी पार्टीकडे त्यांचं दुर्लक्ष का होतं या आरोपाचं जर समाधानकारक उत्तर दिलं तर मात्र पुढची कारवाई टाळता येण्यासारखी. नाही पाटील साहेब, लताबाईंनी साप निराश केली हो आपली. जाऊ देव, नोटीस आजच पाठवून देतो. एक मिनिट. हॅलो. हॅलो लताबाई, मी बाबूराव बोलतोय. हां बोला. तुम्ही जरा पार्टी ऑफिस मध्ये याल का, एक महत्वाचं काम आहे. काय काम आहे? आता काम महत्वाचं म्हटल्यावर. पण एवढं काय महत्वाचं काम आहे ते तर सांगाल की नाही? पार्टीनं तुम्हाला कारण दाखवा नोटीस पाठवायचं ठरवलंय. हा पार्टीच्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट आहे, पण मी तिथे येऊन चर्चा करावी इतकी महत्वाची मला वाटत नाहीये. ठीक आहे, मग ठेवतो फोन. पाटील साहेब या पाठवून नोटीस.
हॅलो पुजारी साहेब, ताबडतोब आत या तुम्ही. हां मी आहे. कमिंग सर. येस या या. महादेव कुठे आहे? म्हणजे तो अजून पैसे घेऊन आला नाही? नाही ना, आहे कुठे तो? काही कल्पना नाही. नाही म्हणजे बरेच दिवस माझाही त्याचा कॉन्टॅक्ट नाही. अरे पण तो तुमच्या विश्वासातला माणूस, म्हणून मी त्याच्याकडे एवढी मोठी रक्कम गुंतवली ना. आय एम सॉरी सर, पण महादेवकडे तुम्ही एवढी मोठी रक्कम गुंतवताना मला कल्पना दिली नव्हती. नाही म्हणजे मला कल्पना दिली असती तर मी तुम्हाला एवढी मोठी रिस्क घेऊ नका असंच सांगितलं असत. म्हणजे महादेव विश्वासू नाही? नाही आहे ना, पण तो काही या स्कीमचा सर्वे सर्वा नाही आहे. तो आहे एक एजंट, कमिशन घेऊन काम करणारा. हा आता उद्या महादेवचीच फसवणूक झाली तर तो काय करणार? आणि हा काही 5-10 हजाराचा प्रश्न नाही आहे. महादेव एवढी रक्कम कुठून आणणार? सॉरी टू से सर, पण लोभ केव्हाही वाईट असतो. महादेवकडे पैसे गुंतवताना तुम्ही मला विश्वासात घ्यायला हवं होतं. पण तुम्ही अवेलेबल नव्हतात. असेल पण ठीक आहे, माझी चूक नाही. स्टाफची सॅलरी शाळात तो तुमचा प्रश्न नाही आहे. स्टाफला त्यांचा पगार मिळालेला आहे. 2-4 दिवस इकडे तिकडे झाले तर काही जग कोसळत नाही. इथे तुम्हाला सजेशन्स द्यायला बोलवलं नव्हतं मी. आय एम सॉरी सर. एक मिनिट. ऍक्च्युली आय लॉस्ट माय टेम्पर. आय एम सॉरी. नाही सर, टेन्शनमुळे होतं असं कधी कधी. बरं येऊन महादेवचं काही कळलं तर मला सांगा. येस. हॅलो. हॅलो ए, अरे महादेव गाडव आहेस कुठे तू? काय तोंड दाखव ना जरा, माझे पैसे वगैरे. हॅलो हॅलो, माझे पैसे. आजी, बाबा घेतील का ग आईला घरात? अरे का नाही घेणार, तुझी आई आहे की नाही ती. आणि आता काही दिवसांनी तू पण जायचं हा आई बाबांकडे राहायला. तू येशील आमच्या सोबत? मी मधन मधन येईन ना राहायला. मधन मधन नाही, कायमची आमच्याकडे राहायला. अग बेडा बाई, मला कायमचं कसं येता येईल? हे घर नाहीये का माझं? अशी कशी ग तू? काय मा, काय चाललंय? निघाला तुम्ही? हो या दोघी पण ह्या काय आल्या? आल्या का? या रश्मी, शांततेने घ्यायचं. हा आणि कुमार तुला मुख्य सांगते, हा उगीच आरडा ओरडा करायचा नाही, हा एक्साइट व्हायचं नाही. अरे हे काय, सगळी मंडळी बाहेर निघाली की काय कुठे? रश्मी राहुल कडे निघाली. म्हणजे कॉम्प्रोमाइज झालं? ग्रेट रश्मी, कॉंग्रॅच्युलेशन्स. आई आम्ही निघू का? अरे हो, निघायलाच पाहिजे तुम्हाला. चल घेऊन जाते. मॅडम, रजनी मॅडमने दिले. ओके. शो कॉज नोटीस. बाबा अशी नीट वागतील ना ग? कुणास ठाऊक, म्हणजे वागतील ना. नीट न वागायला काय झालं? वागतील हा, नीट वागतील.
मग सोनूबाई जाणार ना आई बाबांकडे? हो ग, जायला तर हवंच ना. मुलं आई बाबांकडेच राहतात. हो खरंय तुझ. आत्या तुला दिवसभर बसून बसून कंटाळा येत नाही का ग? येतो ना, पण काय करू. हा चल ना खेळूया आपण. खेळूया खेळूया. या अशा अवस्थेत बरी आहेस ना सोनू तू? अग तसा खेळ नाही ग. मग कसा? आपल्याला बसल्या बसल्या खेळता येईल असा खेळ. बसल्या बसल्या काय खेळूया? चेस. चेस म्हणजे बुद्धिबळ. तुला चेस खेळता येतो ना? नाही अग मला नाही येत, पण हे खूप छान खेळतात. कोण? रमेश काका? हो. मग तुला नाही शिकवला हा खेळ? माझ्या ना डोक्यातच राहत नाही अग, पण उंटा अडीच घर चालतो ना एवढंच मला माहितीये. अग उंट नाही, घोडा अडीच घर चालतो. हो थांब, मी खाली जाऊन चेस बोर्ड आणते, मग तुला शिकवते. शिकवा, सगळ्यांनी मलाच शिकवा. आता हीच एक शिकवायची बाकी राहिली होती. नाही, सॅम्युएल इज नॉट द राईट पर्सन टू अटेंड दिस पर्टिक्युलर मीटिंग. मी मिसेस राऊतना पाठवते. कमिशनर साहेबांशी त्यांची पर्सनल ओळख आहे. ओके ओके. मॅडम एक मिनिट प्लीज. हॅलो मिसेस राऊत. हॅलो मिसेस राऊत, दुपारी 4 वाजता कमिशनर साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे. हो हो, बॉम्ब ब्लास्टच्या संदर्भात. तुम्ही कॉन्फरन्स अटेंड करा. येस मॅडम. मॅडम मला शो कॉज नोटीस मिळाली. बरं मग मला त्या संदर्भात थोडंसं बोलायचं. काय बोलायचंय? गिव्ह इट टू मी इन रायटिंग. एनिथिंग एल्स? पण मॅडम डॉक्टर राहुल देशपांडेंच्या पेशंटचा पाय अम्प्युट करावा लागणार, ही न्यूज कशी होऊ शकेल? वाय नॉट? नाही पण मॅडम. प्रतीक्षा, कोणत्या इन्सिडेंटशी न्यूज होऊ शकेल आणि कोणत्या नाही हे मी डिसाईड करते. मी तुला क्लिअर इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या. लताबाई देशपांडेंच्या संदर्भातली छोटीशी घटना ही न्यूज होऊ शकते. तू माझ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या नाहीस. सो गिव्ह मी द रिझन इन रायटिंग. यू मे गो नाऊ. माझा घोडा याने मारलं तुझ्या उंटाला. अग काय करतेस आत्या तू? हा तुझा घोडा नाही, हत्ती आहे. हत्ती हत्ती सरळ किंवा आडवाच चालतो. थापा मारू नकोस. हा हत्ती आडवा कसा चालेल? हत्ती आडवा चालला तर रस्ता अडणार नाही का? मग हे वजीर उंट यांनी कसं चालायचं आणि कुठे चालायचं हे बघ सोनू. रहदारीचे कुठलेही नियम तोडून मी खेळणार नाही. अग सरळ सांग ना की तुला खेळता येत नाहीये म्हणून. काय म्हणालीस? मला खेळता येत नाही? नाहीच येत तुला खेळता. मुळी मी नाही खेळत तुझ्या सोबत. जा. ए रडूबाई, आता हरायला आलीयस ना म्हणून. अग मी जर रंजू. तू बुद्धिबळ? हो, ही आहे ना रशियाची गॅरी कॅस्परोव्ह. हा, आणि मी भारताची गुंडप्पा विश्वनाथ. गुंडप्पा विश्वनाथ बुद्धिबळातली. वा वा वा, छान आहे. छान. बरं मी जरा वनाभाषा ऑफिसमध्ये जाऊन येते. हा जाऊन येतेस की चाललीयस? रंजू मला ना काही काही वेळेला खरंच शंका येते. तू काय मुद्दाम बावळाटासारखी वागतेस का ग? अगं वनाभाषा ऑफिसमध्ये जाऊन येते मी. हो अगं, मग तसं सांग ना. तर जाऊन येतेचा अर्थ काय होतो? जाऊन येतेस. हो का? बरं बरं, चुकलं माझं, चुकलं. मी वनावासच्या ऑफिस मध्ये जात आहे बस. ए हसतेस के? तू पण ना आत्या. हसू नकोस, चल खेळ. हा मारला मी तुझा उंट, आता तू खेळ. अगं कुठे मारलास अजून? मारला म्हणजे मारला, खेळ. बर बाई मारला. पिडा पिडा टळो, घरची संकट दूर हो.
पिडा पिडा टळो घरची संकट दूर होवो, पिडा पिडा टळो घरची संकट दूर होवो। स्टॉप दिस नॉनसेन्स, काय चाललंय रमेश? हे बघ, माझा अजिबात विश्वास नाही असल्या गोष्टींवरती। काय हे जग कुठे चाललंय? तुम्ही जरा सायंटिफिक दृष्टीने विचार करा ना। अंगारे दुपारी फुगत फिरत आहे। ठीक आहे, सायंटिफिक दृष्टीने। मग राहुल, मला सांग, तुझा पेशंट भटनागर तुझी काहीही चूक नसताना तुझ्यावर केस करतोय, यात कुठे आला सायंटिफिक दृष्टिकोन? हे संकट इडापिडा नाही तर दुसरं काय? तरीही माझा याच्यावर विश्वास नाही। ठीक आहे, तुझा विश्वास नाही तर हा अंगारा मी इथे ठेव। फेकून दे, बाहेर फेकून देतात। फेकून देऊ? तुझा विश्वास नसेल तर मी ठेवून देतो। पण राहुल, एक मात्र फायनली सांग, तुला खरंच असं वाटतंय की तुला याची गरज नाही? रमेश, तुझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाही मला मदत करण्याचा ह्याच्या शिवाय? आहेत ना, मार्ग भरपूर आहेत रे बाबा, पण ते तुला पटणारे नाहीत। अरे तू सांग ना आधी, जर नाही पटले तर सोडून देऊ आपण। तू घरी परत येऊ शकशील? घरी नाही। का? पण माझ्या घरी येण्याने काय फरक पडणार आहे? अरे, तुझ्यावर आलेल्या संकटांचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करू शकशील तू? काय राहुल, नेहानं तुला अचानक सोडून जाणं, तू एवढा मोठा विद्वान डॉक्टर असूनही तुझ्यावर हे नसतं बालंट येणं का राहुल? का? तू घरी आलास तर कदाचित तुला या प्रश्नांची उत्तरं मिळू शकते। काय म्हणायचंय काय तुला? तू नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतोयस? हो। अरे हो काय म्हणतोयस? काय आहे ते सांग ना स्पष्टपणे। काय राहुल, संपूर्ण खात्री पटल्याशिवाय मी कुणाबद्दलही काहीही बोलत अथवा सांगत नाही। काय त्यामुळे गैरसमज पसरण्याची शक्यता निर्माण होते आणि मला काही कळीचा नारद व्हायला आवडणार नाही। शे, मी म्हणजे काही मनीषा नव्हे। एक मिनिट, माझा करून कोणाचा? हॅलो हॅलो, रमेश जी, मनीषा बोलतेय मी। हा बोला। कुठे आहात तुम्ही? मी इकडे राहुलच्या घरी। वाटलंच होतं मला, निघा निघा तिथून, निघा लवकर। का हो? हो, कुमार, गीता आणि रश्मी तिकडेच यायला निघालेत। तुम्हाला तिथे त्यांनी पाहिलं तर घोटाळा होईल ना सगळा। हो 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 हो, असं आहे, होय। ठीक आहे ठीक आहे, मी निघतो लगेच। धन्यवाद, मला कळवल्याबद्दल धन्यवाद। हा राहुल, कोणाचा फोन होता? रंजनाचा, मला निघायला। रमेश, मी जर घरी आलो तर माझ्यावरच्या संकटांचं कारण मला कळू शकेल? अरे निश्चितच। हा, पण माझ्या तोंडून नाही, ती उत्तर तुझी तुलाच शोधून काढावी लागतील। पण त्या कामात माझी मदत मात्र तुला नक्की होईल। पांडुरंग पांडुरंग येऊ।